संजय उठे जी, निकाल बदलता आहेत कल, निकाल बदलतील कल आहे सुरुवातीचे. रोन राज्य जिथे आपण सुरुवातीला आम्ही चर्चा करताना मी म्हटलं होतं की काही राज्यांमध्ये डिसायसिव्ह अगदी सुरुवातीला एक्झिट पोलमध्ये इंडिया टुडेचा पोल असेल किंवा रिपब्लिकचा अगदी भिन्न पोल होते. दोघांनी एकाने काँग्रेसला एकाने भाजपला कम्प्लीट इथे क्लीन स्वीप दिलं होतं. तसं होताना दिसत नाही आहे. इथे नेक टू नेक आहे इथे ही स्पर्धा. जसं आता सुधीर म्हणाले की ही कट टू कट फाईट होईल दोघांसाठी, खरं तर नेक टू नेक असं चांगलं नाही. भाजपला सत्तेपासून जर लांब ठेवत असेल त्यांना डिसायसिव्ह मेजॉरिटी लागेल. गेल्या वेळेस जो प्रकार झाला तो टाळायचा असेल तर, काल रात्रीपासून बघतोय तेलंगणामध्ये ऑलरेडी डी के शिवकुमार आपल्या 11 मंत्र्यांचाही तिथे आले. त्यांना भीती वाटते की आपल्या आमदारांची पळवापळ होईल. राजस्थानमध्ये सगळ्या आमदारांना बोलवून ठेवले. त्यामुळे फक्त विजय असून चालणार नाही, एक डिसायसिव्ह तिथे विक्ट्री लागेल ज्याला कोणाला तिथे हवी असेल ती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे म्हणजे मगाशी केशवजींना फार राग आला होता ना, कदाचित अंतिम निकालाचा अंदाज आला की काय माहिती नाही, पण ते कुठे जरा अस्वस्थ दिसतायत. पण मला असं वाटतं की आता जी स्क्रीन आहे म्हणजे तुमच्याच चॅनलची स्क्रीन मी बघतोय आणि त्या स्क्रीनवर जे आकडे दिसतायत ते आकडे खरं म्हणजे फार आश्चर्यकारक आहे. म्हणजे काँग्रेसनं ज्या प्रकारे सगळ्या राज्यांमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे की तसं म्हटलं तर सरप्राईझिंग आहे, आश्चर्यकारक. मला प्रामुख्याने असं दिसतंय, मला तीन राज्यांचे निकाल आहेत ते फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल ही अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे काँग्रेस आता जवळपास जिंकेल असं दिसतंय. म्हणजे अगदी जरी 82 आर्ली असं आपण म्हटलो तरी छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल असं दिसतंय. तीन राज्यांचं मला आश्चर्य असं वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे मुळामध्ये राजस्थानमध्ये सुधीरनं मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे राजस्थानमध्ये मुळामध्ये साधारणपणे हा ट्रेंड असताना की दर 5 वर्षांनी सत्तांतर होतं, राजस्थानमध्ये एवढ्या पद्धतीनं काँग्रेसची मुसंडी दिसतं आणि काँग्रेसचा एवढ्या जागा दिसणं आता सुद्धा या कलांमध्ये सुद्धा हे खरं म्हणजे आश्चर्यकारक. दुसरं आश्चर्यकारक आहे मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये भाजपबद्दलची अँटी इनकम्पन्सी, भाजपनं ऑपरेशन लोटस केलं त्याबद्दलचा संताप, नाराजी वगैरे असं बरंच काही बोललं जात होत. पण मध्य प्रदेशच्या आकड्यांमध्ये भाजपला असा काही फार मोठा फटका बसतोय असं काही जाणवत नाही. प्रत्यक्ष निकाल काय यायचा तो येईल, पण भाजप बऱ्यापैकी सत्तेच्या जवळ दिसत आहे हे पण आश्चर्यकारक आहे. आणि तिसरं तेलंगणामध्ये काँग्रेस मुसंडी मारतं हे बरोबर आहे, पण काँग्रेस एवढं अगदी स्वीप करेल अशी अपेक्षा नव्हती. पण आता जे ट्रेंड दिसत आहेत मला असं वाटतं की काँग्रेस तिथे पूर्णपणे स्वीप करत आहे आणि काँग्रेस तिथे व्यवस्थितपर्यंत काँग्रेसचं बहुमत मिळेल असं आत्ताच वाटावं अशी अवस्था आहे. मला असं दिसतं आता याच्यामध्ये की मुळामध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा ही दोन्ही राज्य जी आहेत ती काँग्रेस जिंकेल. त्यामध्ये छत्तीसगड त्यांनी राखणं महत्वाचं आहे, छत्तीसगड त्यांनी राखणं हे महत्वाचं आहे. तेलंगणा जे आहे ते तेलंगणा काँग्रेसचं जिंकणं म्हणजे योगेंद्र यादवांनी तेलंगणाबद्दल जे लिहिलं होतं ते मला फार महत्वाचं वाटतं की तेलंगणामध्ये काँग्रेसचं जिंकणं हे काँग्रेसच्या एकूणच उभारीसाठी, जे विधानसभा निवडणुकीचा लोकसभेमध्ये काही फरक पडत नाही की भाजपची कायमच थिअरी असते त्यांना ते आवडते सुद्धा आणि ते बऱ्यापैकी अगदीच पूर्ण खोटे असंही नाही, पण तरी सुद्धा तेलंगणाचा निकाल जो आहे तो मात्र राष्ट्रीय स्तरावर फार महत्वाचा आहे. त्यामुळे तेलंगणा जिंकतंय, छत्तीसगड जिंकतंय हे बरोबर आहे, पण आता मध्य प्रदेश आणि राजस्थान हे दोन फार महत्वाचे आणि मोठी राज्य. आणि आम्ही मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की मध्य प्रदेशचा कौल अनेक अर्थांनी महत्वाचा आहे, त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थान इथे आता काय होईल ते बघणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आता साधारणपणे 9:15 झालेले आहेत आणि 10:30-11 पर्यंत बऱ्यापैकी कल स्पष्ट होतील. पण राजस्थान आणि मध्य प्रदेश इथे भाजप आणि काँग्रेस या दोन्हीची जी काही सत्ता सुरू आहे एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणी काँग्रेसची व्यूहरचना पूर्णपणे एका अर्थानं वेगळी होती. म्हणजे राजस्थानमध्ये प्रामुख्यानं विकास योजना याच्यावर प्रामुख्यानं भर दिला गेलेला होता, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना होत्या, या सगळ्याचा फायदा आणि प्रामुख्यानं अशोक गेहलोतांचं गव्हर्नर याच्या उलट भाजपकडे चेहराच नव्हता. भाजपची आतापर्यंतची जी काही राजवट आहे त्याबद्दलही लोकांचं काही फार बरं मत नव्हतं. त्यामुळे प्रत्येक दर 5 वर्षांनी सत्तांतर होतं असं म्हणून सुद्धा राजस्थानमध्ये अशोक गेहलोतांच्या बाजूनं बऱ्यापैकी कौल दिसतोय. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातलं वितुष्ट वेगळी पूर्णपणे संपलं असतं. सचिन पायलट जरा सक्रिय झाले असते तर कदाचित चित्र आणखी वेगळं असतं. मध्य प्रदेशमध्ये मात्र ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख झाला एक लक्षात घेतलं पाहिजे, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेलांनी बऱ्यापैकी सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा हातामध्ये घेतला, पण छत्तीसगडमध्ये उलटपक्षी हिंदुत्वाचा मुद्दा भूपेश बघेलांच्याच हातामध्ये होता आणि भाजपकडे नव्हतं असं चित्र होतं. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा होताच, पण मध्य प्रदेशमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, आता काय आकडे येतील मला माहिती नाही, पण मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी ज्या प्रकारे पूर्ण राज्य पिंजून काढलंय ना त्याला मात्र अक्षरशः तोड नाही. त्यांनी प्रचंड सभा घेतल्या, त्या तुलनेमध्ये काँग्रेसचा प्रचार जो आहे ना तो काँग्रेसचा प्रचार थोडासा दुबळा होता. काँग्रेसकडे त्या अर्थानं फार चेहरा नव्हता, चालेलासा चेहरा नव्हता. मागे मी असा उल्लेख केला होता की 2018 निवडणुकीमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं, 5 जागा का असेल ना, पण काँग्रेसला 5 जागा जास्त मिळाल्या होत्या आणि एका अर्थानं भाजपबद्दलची अँटी इनकम्पन्सी दिसली होती. तेव्हा जे रिपोर्ट आले होते त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं आणि बहुतेकांनी असा कल होता की लोकांना प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान नव्हे तर ज्योतिरादित्य शिंदे आहे, पण प्रत्यक्षात मात्र कमलनाथ आले.
त्यामुळे त्या सगळ्या चेहऱ्याचा मध्य प्रदेशमध्ये काय फरक पडतोय हे सगळं बघितलं पाहिजे. पण मला आता असं दिसतंय की एकूण सगळीकडे सध्या काँग्रेस मुसंडी मारत आहे आणि हे चित्र काँग्रेसला प्रचंड उभारी देणार तर आहेच, पण त्याच्यामध्ये वेगळा पर्याय दुसरा पर्याय निर्माण होतो आहे हे सुद्धा मला असं वाटतं की लोकशाहीच्या अनुषंगानं मी केशव उपाध्याय जे बोलले मागाशी केशव उपाध्याय लक्षात घेतलं पाहिजे की कमलेश काय आम्ही काय कोणी कोणालाही कुठल्याही पक्षाबद्दल काही फार प्रेम असण्याची काय आवश्यकता नाही, पण मुळामध्ये लोकशाहीमध्ये दुसरा पर्याय या प्रकारे बुलंद होणं हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसची ही जी मुसंदी आहे ती त्या अर्थानं सुद्धा आश्वासक आहे, त्याच्याकडे फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.